ही कुठली पद्धत झाली? माझी पद्धत सोड, तू कुठं दिवे लावायला चाललायस ना ते सांग. पशा, आपला काय बी संबंध राहिला नाही, त्यामुळे मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही. उत्तर तर तुला द्यावंच लागल, कारण तुझा या घराशी संबंध आहे. अशा बाजूला हो, कुठे लग्न करायला निघालास का? अशा तोंड सांभाळून बोल. मग कुठं निघालाय? त्या ज्योतीच्या पोरांसाठी देवळात. माहितीये ना, मग कशाला उगा वाद घालतोय बाजूला? नाही होणार, तुझ्या नावाची मला आंघोळ घालून स्वतःला मोकळं करून घेतलंय. अशा आवाज खाली, तुला काय वाटलं? माझ्या चिन्हात तोडलं म्हणजे तुला रान मोकळं झालं का? वहिनीची जागा तू त्या ज्योतीला देणार आणि मी बघत राहणार, एवढं सोपं नाही ते. ज्यानं असं आधीच ठरवलंय का, सूर्या मोरे जगातला सगळ्यात वाईट माणूस आहे, त्याला माझ्या खरीपणाचा पुरावा देण्याची गरज वाटत नाही मला. अरे पुरावा असेल तर देशील ना? आणि एवढं बोलतोस ना तर सांग की त्या ज्योतीच्या पोरांशी तुझा काय संबंध? आता सगळं खुल्लम खुल्ल करायचं ठरवलंय दोघांनी. पुरखासारखं बडबडू नको, त्या सागरची तब्येत बरी नसते, त्याची पूजा राहिली. विनायकराव इथे नाहीत म्हणून मी करणार आहे पूजा. अरे तर विनायकरावला तूच पळून लावलंस ना? आता ज्योतीच्या पोरांना बसलाय कुरवळत. अरे स्वतःच मूल वहिनीच्या पोटात ते बी विसरलास का? एवढा कसा थडकलास निघालास? हे जे काय बडबडतोयस ना, त्याचा तुला पश्चाताप होईल एक दिवस. माफी मागायला येशील माझ्याकडं, पण बघणार बी नाही तुझ्याकडं मी. अरे चल, नाही येणार, कारण मी चुकतच नाहीये. अरे मला काही कळत नाही काही, समजा काय चाललंय तुमचं? बस चांगल्या कामाला जातोय, उगा कटकट नको तुझी. त्या ज्योतीचा तुझा काही संबंध नाही, तसंच माझा तुझा बी काही संबंध नाही. त्यामुळे मी काय करतोय, कशाला कुठं जातोय हे तू विचारू शकत नाही. लो बाजूला. अरे जा जा, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, सुकान नाही जगू देणार तुम्हाला. वहिनीच्या डोळ्यातले एक एक थांबाचा हिशोब घेणार. काय करू, जाऊ की नको देवळात? काल ज्योती बोलली ते खरं असेल का? हे तिच्या मुलांना त्यांचं नाव देणार आहे, काय वागताय ते असं? सरे राजच्याला बघितलं मी, अगं लय वेळ जागी होती तू. तब्येत ठीक आहे ना तुझी? का डॉक्टरकडे जायचं आपण? अहो मी काय म्हणते, आपण जाऊन येऊच या एकदा डॉक्टरकडे. अगं मग एकदा काय, आजच जाऊ की काय? सरे सरे काय विचारतात तुझे मामा? अगं ध्यान कुठे आहे तुझ? मामा काय म्हणले तुझे, डॉक्टरकडे जाऊन यायचं का? डॉक्टर? नाही नाही बरी आहे मी, डॉक्टर नको. हे बघ हल्ली अशी गप्प गप्प असत, सगळं ठीक आहे ना? काल घरी जाऊन आलीस म्हणून चित्त हरवलंय तुझ? नाही तसं काय बी नाही मामा. नाही म्हणजे ज्योती काही बरं वाईट बोलली का तुला? नाही नाही काय नाही, मला जरा अस्वस्थ वाटत, मी जरा बाहेर जाऊन येते. येताना भाजी बी घेऊन येते आणि तुमची औषधं संपली ती बी आणते. मी जरा देवळात बी जाऊन येते. बर जा, देवळात जाऊन ये, जा जा.
बरं वाटेल तिला. देवळात जा आणि देवाकडं माग की समद्यांचं चांगलं होऊ दे. चांगल्याचं भलं कर आणि वाईटाचं थोबाड काळ कर. काय झालं तुमच्या थोबाडाला? काय झालं? नाही काय मला वाटलं देवानी माझं लगेच ऐकलं का काय? काय जॉक मारला. मम्मी ह्या देवळात पूजा आहे का माझी? होय गुरुजीने येळ दिले का? होय सांगितलं येतच असतील इतक्या. तुम्ही जा आतमध्ये मी थांबतो बाहेर. चला उद्या सूर्या माझ्या पोराच्या बापाचं कर्तव्य पूर्ण करणार. तुला आमच्या नात्याचा पुरावा पाहिजे होता ना? ये आणि बघ. हे खरंच तिच्या मुलांना त्यांचं नाव देणार आहे का? असं का वागत असतील? का ज्योती खोट बोलते माझ्याशी? काही कळना झालंय. इतकं कसं बदललं ते? पर हे जर खरं असेल तर मी त्यांच्या आणि ज्योतीच्या मार्गातून कायमचे निघून जाईन. अंजेचा फोन. हॅलो. हॅलो मम्मी, साडी निघाली का ग? वय कवाचीच गेली आहे. आता पोहोचत असेल देवळाकडे. वय का कवाचीच निघाली? अगं मला सापडत नाही ती. अगं तिथंच असणार, येत असेल ती. नीट शोध तिला. जाताना काय बोलली का? नाही तसं काय विशेष बोलली नाही, पण तू गाठ तिला. हा कमी येत होत. नाही नको नको मी बघते ठेवते. नमस्कार गुरुजी. अरे आलात तुम्ही? ह्याच्यासाठी नवस बोलले होते. ठीक आहे, मी पूजेची सगळी व्यवस्थित तयारी केलेली आहे. मुलाचे वडील आलेत ना? हे काय तिकडे उभे आहेत? सूर्या? हे कसं शक्य आहे? हो हा सूर्या मोरे ना. काम करण तुमचं, नसते चौकशा कशाला पाहिजेत? आणि यांच्या वडिलांच्या जागी सूर्या पूजा कर. ठीक आहे, वडील राजी तर काय करेल गुरुजी, मी पूजेची तयारी करतो. तायडे तायडे काय ग तायडे, किती हक्क मारल्या? लक्षच नाही तुझं, कोणत्या चंद्रेत चाललीस तू? चल घरी चल. रोज रोज काय आहे घरी? काल झालं तेवढं पुरे झालं. अगं पण अंजे हे बघ, मी जरा खायते नंतर बोलू. एवढं कसलं खायते मला तर सांग ना. काही नाही, जरा देवळात जायचंय मला. अगदा आज तर दुकानात आहे. काय
हे दुकानात आहे, तू बघितलं त्यांना? म्हणजे आता माझ्याशी खोटं बी बोलायला लागलीस तू? अगं मला थांबवायला आली म्हणजे तुला बी कळलंय ना देवळाच? अगं नाही तेडे, दाजी दुकानातच आहे. वाटलंस तू बघत होता तुझ्या डोळ्यांनी म्हणजे विश्वास बसन. वहिनी कुठे? वहिनी अगं सूर्यरावनी करच केलंय आता. तो आता त्या ज्योतीच्या पोरांचा बाप बनाय निघालाय. काय बी काय बोलतोय पशा, दाजी दुकानात आहे. दुकानातनच आलोय मी, डोकं फिरलंय त्या सूर्याचं. भाऊजी यांच्याबद्दल जरा सांभाळून बोला. अगं काय नीट बोलू वहिनी, तुला तो फसवतोय तू त्याचीच बाजू घेतीस वय. माझ्या तर मनातून पार उतरलाय त्यो. तूच जाऊन बघ की पक्की लाच सोडली आहे त्यानं. तुला मध्ये याची काय गरज होती रे? नमस्कार करा, कुलदेवतेचं स्मरण करा. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवा वहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. हे फूल आता तुम्ही त्या तुमच्याकडच्या पानावरती ठेवा. उद्या सूर्या माझ्या पोराच्या बापाचं कर्तव्य पूर्ण करणार. तुला आमच्या नात्याचा पुरावा पाहिजे होता ना, ये आणि बघ. तुझं संघ चांगलं होऊ दे. मावशीचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. भाऊजी लई चांगलं काम केलं. माझी लाज राखलीस, माझा विश्वास राखलास. म्हणजे ज्या कामासाठी देवळात आले होते ते पूर झालं, मन शांत झालंय माझ. येते मी.
आयुष्यमान भव। बैबे तुझ्या भावाला वाचवायला इथं लवकर येऊन बसलास ना? काय चाललंय पशा तुझं? राहू दे, समज कळतंय मला, त्या पोरांचा बाप बनून पूजेला बसणार होता सूर्या इथं, माझ्या मोहरच तर निघाला होता। मग का नाही बसला पूजेला तो? अरे पशा ऐक तरी पशा। जाऊ दे भाऊजी, त्याला आणि तायडीला लोकात जे काय दाखवणार होते ते नाही दाखवू शकले, ते महत्वाचं आहे। काय मग कस वाटतंय ज्योतिताई? कसं आहे ना ज्योतिताई, मांजर डोळे बंद करून जेव्हा दूध पित असताना तेव्हा त्याला असं वाटतं का कुणाचंच लक्ष नाही? समजा जगाने डोळे बंद केल्या पण तसं नसतं। अगं आणि तू किती बेकार बाई आहेस ना, ते समजा घराला माहितीये। तुझ्या डोक्यात विचार आला असेल ना, माझा डोकस काय पलटला, अचानक कस काय झालंय समज? काल तू दाजींच्या खोलीत जात होती तेव्हा मी तुला बघितलं, आणि मग मी तो नाही येणार। आणि मला काय वाटतं की नवस पुरा व्हायला पाहिजे, मग तो तू केलास तरी बी चालेल ना? तुझा डाव दाजींच्या ध्यानात नाही आलाय ज्योतिताई, माझ्या आलाय। आता ही गोष्ट मला आवनेनं वैभव भाऊजींना सांगितली पाहिजे। तू आमच्या दाजींसंग खोटं बोलून त्यांना पूजेला बसायला कसं मनवलं समजा ऐकलंय आम्ही, त्यानंतर तू तायडीला फोन केला, तायडीला काय म्हणली ते बी ऐकलंय। तुला आमच्या नात्याचा पुरावा पाहिजे होता ना, ये आणि बघ, त्याचंच हे आमंत्रण। तेव्हा आमच्या लक्षात आला तुझा प्लॅन, मग आम्ही बी प्लॅन केला। दादा अरे तू इथं काय करतोय? त्या सागरची पूजा करायची म्हणून आलोय। पण अरे दादा ते तालुक्याहून तलाठीचा फोन आलता मला, त्याने तुला आजच बोलवलंय तलाठी ऑफिसला, तालुक्याला जावं लागेल तुला। अरे पण मग पूजेच काय करायचं? पण ही पूजा आहे कसली नेमकी? तुम्ही थांबा इथेच। अरे ज्योतीनं काहीतरी सागरसाठी मानलं होतं, ते राहूनच गेलं। खरं तर ही पूजा वडिलांनी करायची असते, पण आता विनायक राऊत नाही तिथं, तर वडीलधारा म्हणून मी ही पूजा करणार आहे। एक काम करू आपण, दादा तू ना जा तालुक्याला तलाठीच्या ऑफिसला, मी आहे की मी बसतो पूजेला। अरे पण मग त्यापेक्षा ते जे काही काम आहे ते करायला तू जा ना। गेलो असतो ज्योती, पण काय दादाच काम आहे तिथं, दादाच्या सही बिगर काम पूर्ण होणार नाही। आणि आता सरकारी काम टाळणं म्हणजे परत 10 वेळा चक्र मारणं आलं ऑफिसला। दादा तुझा बस येईलच इतक्यात, मी करतो पूजा। एक विचारू का बाई? काय मी पूजा केली ते लोक काय म्हणतील, समाज काय म्हणल, काही लोकांना वाटेल का मी याचा बाप होतोय, या भीतीनं आलायस का इथं? तसं असेल ना तर लगेच जा इथून, कारण लोक काय म्हणतील त्यांना मला काही फरक नाही पडत। दादा एका रुपयाचा बी संशय नाही माझा तुझ्यावर, आणि लोक काय म्हणतील म्हणून नाही आलो मी इथं, मला खरंच तलाठी साहेबांचा फोन आलता म्हणून आलो। सागर तुला चालेल ना मी पूजेला बसलो तर? हो वैभव काका करा तुम्ही पूजा। झालं, आता सागरच वय म्हटलाय त्यामुळे विषयच संपला। गुरुजी माझ्या जागी माझा भाऊ बसेल, चालेल ना? काही हरकत नाही, चालते ये तुम्ही। नशीब आज सकाळी सकाळी मला तलाठी साहेबांचा फोन आला, आणि मग ठरल्याप्रमाणे वैभव भाऊजी तुमच्या जवळ आले आणि मी तायडीला गाठलं, तायडी संग मी बी इथं आले। स्वतःला जास्तच हुशार समजतेस काय ग? अग मूर्ख आहेस तू। अग तायडी आणि दाजी लय भोळे आहेत, ते चांगले आहेत ना
म्हणून विश्वास ठेवला तुझ्यावर त्यांनी, पण त्याच्या पायी तुझा खेळ तिकडे चालून गेला. पण मी तुझ्या सारख्या शेवटी कसं आहे ना, रक्ताचं नात आहे ना आपलं, असंच म्हणले होतेस ना त्या दिवशी. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.